नमस्कार, स्वागत है आपलं महाराष्ट्र प्राइम मध्ये। आज मी आलेलो आहे नारायणगडावर आणि आपण बघू शकताय नारायणगडावर होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी या ठिकाणी ग्राउंडची स्वच्छता चालू आहे आणि गावखेड्यातले लोक सगळे हातामध्ये विळा असेल किंवा कोयता असेल हे घेऊन आलेले आहेत आणि गडाची साफसफाई सुरू आहे। नेमकं लोकांच्या काय भावना आहेत, या दसरा मेळाव्याकडे कसं पाहतात आणि दसरा मेळावा कसा होणार आहे हे आपण जाणून घेणार आहे। नमस्कार। नमस्कार, कुठून आले तुम्ही? बेलूर। बेलूर काय सध्या काय काम केलं आज? आज आमच्या गावाचं नियोजन होतं की जे रस्ता आहे रस्त्याच्या बाजूला जे काटेरी झाड आहेत ते बाजूला करणे किंवा येणारे जे लोक आहेत 12 तारखेला जो दसरा मेळावा आहे जो दसरा मेळावा महाराष्ट्रातील एक नंबर दसरा मेळावा झाला पाहिजे अशी सर्वसामान्य लोकांची अशी इच्छा आहे की सर्वात मोठा झाला पाहिजे तो। तर त्यानिमित्त येणार सर्व महाराष्ट्रातून गाडी येणार आहेत तर त्या सर्व लोकांची गैरसोय होऊ नये त्यामुळं आम्ही रस्ता व्यवस्थित केलेला आहे। हे सर्व मैदान हे सर्व व्यवस्थित केलं आहे, पार्किंगची सुविधा केलेली आहे आणि सर्व येणाऱ्या लोकांना जेवण्याची सुविधा, पार्किंगची सुविधा, पाणी सुविधा, सर्व सुविधाचं नियोजन सर्व लोकांनी केलेलं आहे। पण आता हे जे सगळे लोक साफसफाई करतात हे सगळे स्वयंसेवक हे सर्व जे आहेत हे फक्त स्वतः म्हणजे स्वतःसाठी किंवा आपले येणारे जे पुढची भविष्यातील पिढी आहे की त्यांच्या मुलांना म्हणजे चांगला संदेश देण्यासाठी किंवा ह्यातून जे राजकारणी लोक आहेत त्यांना एक चांगला संदेश जावा की सर्व मराठी लोक एकत्र आहेत, त्यांना आरक्षण दिलं पाहिजे। जनसंख्या या ठिकाणी किती लोक येतील असा अंदाज आहे? या सभेला संबंध महाराष्ट्रातील लोक 3 कोटी लोक ची अपेक्षा आहे, एवढं मोठं ग्राउंड त्यापेक्षा जास्तही असू शकतील परंतु 3 कोटी पेक्षा जास्त। आतापर्यंत काय काय कामकाज चालू या ठिकाणी? आतापर्यंत हे जे ग्राउंड आहेत जे झाडे वगैरे होते सर्व व्यवस्थित केलेले आहेत, म्हणजे गवत वगैरे काढले ते काटेरी झाडे ते सर्व काढलेले आहेत आणि सर्व लोकांना बसण्याची गाड्या लावण्याची सर्व सोय केलेली आहे। ओके, तर बघू शकताय या ठिकाणी अजून काही गावकरी आहेत, तुम्ही कुठून आलात? बरं, कसं पाहताय दसरा मेळाव्याकडे? अतिशय उत्साहानेच पाहतो। पहिल्यांदाच व्हायला लागला नारायणगडावरती दसरा मेळावा असा मोठा, म्हणजे पहिल्यांदाच व्हायला लागला, याच्या अगोदर पण झाले। सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष वेधून गेला असा दसरा मेळावा होईल? नक्कीच होईल, पण त्याच दिवशी अनेक दसरा मेळावे असणार आहेत। मुंबईला दसरा मेळावा असतो, अगदी आपल्याच बीड मध्ये पण दुसरा दसरा मेळावा असतो। सगळ्यात सगळ्यात महत्वाचा दसरा मेळावा म्हणजे आमच्या पंढरी मध्ये होतोय, त्यासाठी सगळ्यात मोठा दसरा मेळावा इथंच होईल। बर, मला सांगा नेमकं आतापर्यंत काय काय कामकाज झालंय आणि काय काय सूचना दिलेल्या आहेत जरंगे पाटलाकडनं असतील किंवा आदरणीय बाबाकडनं असतील, काय सूचना आलेल्या आहेत आणि कशा पद्धतीने नियोजन सुरू आहे? आता नारायणगडच्या पायथ्याशी जेवढे काय एक गाव आहे त्या गावातील सर्व ग्रामस्थांना विनंती केली की जे बाहेरून येणारे जे आपले सगळे सोयरे आहेत मराठा समाजाचे त्यांची नाही का आपोआपल्या गावाच्या ठिकाणी त्यांची सुविधा, पार्किंग करणं, पार्किंगची व्यवस्था व्यवस्थेवर लक्ष घालणं, पुन्हा ह्या ठिकाणी नाही का गेले 6 दिवसापासून नाही का कम्प्लीट 10 ते 20 हजार जास्त ह्याच्यापेक्षा जास्त लोक येऊन स्वतःच्या गावामधून आपल्या ग्राउंड साफ करण्याची तयारीत आहे आणि ही तयारी जोपर्यंत दसरा मेळाव्याचा म्हणजे हा ऐतिहासिक दसरा मेळावा होणार आहे आणि ह्याचं लक्ष साधारणपणे माझ्या हिशोबाने नाही का सर्व देशात राहील इथपर्यंत ह्या लोकांची नाही लोकसंख्या साधारणपणे नाही का 3-4 कोटी 100% येईल। प्रत्येक वर्षी दसरा मेळाव्याला काही राजकीय लोकांचे पण दसरा मेळावे असतात आणि आता नारायणगडावरती पहिलाच दसरा मेळावा होतोय, नव्याने दसरा मेळावा होतोय, तर मग लोक राजकीय दसरा मेळाव्यासाठी जातात, मग इथं किती गर्दी असेल असं वाटतं त्या दिवशी? अशक्य गोष्ट आहे की राजकीय जे दसरा मेळावे आहेत ते तिकडे जाणारे आपल्या समाजातील काही लोक होते, आता त्यात खूप नाही का जमीन आसमानचा बदल आहे, तो काही केलं तरी नाही का नारायणगडचा दसरा मेळावा जेणेकरून नंबर 1 या दसरा मेळाव्यामुळे राजकीय दसरा मेळावे जे असतात त्यांना मोठा फटका बसेल असं वाटतं? 100% फटका बसेल नाही, काही पक्षाचे वगैरे काकांचं म्हणणं होतं की राजकीय नाही, बाकी काही पक्षांचे दसरा मेळावे असतात त्यांच्या दसरा मेळाव्याला आपल्या दसरा मेळाव्यामुळे फटका बसेल असं वाटतं? फटका बसेल ना, 100% फटका बसेल, कारण की आम्हीच लोक जायचो होतो त्यांचे झेंडे घेऊन, आम्हीच जायचो ना, आम्ही गेलेलो ना, आता आम्ही इथेच थांबणार ना, आम्हाला तिथे जायची काय गरज, आमच्या पंढरी जर दसरा मेळा झाला तर आम्ही ते पुढे कशाला झेंडे धरायची? बरं, आता ह्या वेळेस इथंच गर्दी होणार आहे, इथंच गर्दी होणार, रेकॉर्ड ब्रेक जगात गिनीज बुक मध्ये नोंद होणार आहे। पण आता राजकीय लोक पण ताकद लावणार गर्दीसाठी, लावणे ना ताकद, तरी बी लोक पैसे देणार तर सोयपुरती लोक स्वतःचा खर्च करून लोक यायला तिथं, काहीही घेणं देणं नाही आम्हाला, कुणाच्या पुढाऱ्याची रुपयाची गरज नाही, आम्ही आमचं वैयक्तिक करायला सगळं।
दसरा मेळावा म्हणले की बऱ्याच लोकांना ओढ असती मुंबईला जायचं किंवा अजून काही नाही काही नाही मुंबईला जाऊन बघितलं ना काय करायचं सगळी मुंबई जीवाची मुंबई करून बसले ना त्यांचे घर भरले बाकी त्याचं काय बाकी त्याचं काय केलं ते गर्दी होईल असं वाटतंय गर्दी हो जागा नाही पुरणार आम्हाला हीच जागा पुरणार पुरणारच नाही जागा कसं पाहताय नेमका दसरा मेळावा आहे आणि दसरा मेळाव्यासाठी गावखेड्यातले लोक जमले साफसफाई चालू कसं पाहताय या दसरा मेळाव्याकडे असं जगाच्या व्यतिरिक्त हा मेळावा होणार आहे बोलतो ना भविष्य पहिला कधी असा एवढा मोठा झाला नाही आणि पुढे बी होणार नाही अशा पद्धतीच्या भव्य असं होईल वाटतंय भव्य मेळावा होणार आणि विशेष म्हणजे असं आहे की पब्लिकची गिनती करू शकणार नाही अच्छा अशी पब्लिक एवढी गर्दी गर्दी होणार गाड्याची आणि गाड्या आणि माणसाला उभारायला जागा राहणार नाही इतकी गर्दी आता मला सांगा एवढे लोक येणार आहेत काय काय सुविधा असणार आहेत कशा पद्धतीने नियोजन झालेलं आहे आपल्या मेन सुविधा आहेत पाणी जेवणाची सुविधा त्यांना थांबण्याची सुविधा गाडी पार्किंगची सुविधा सगळी पूर्ण महिलांची सुविधा सगळी टोटल सुविधा असणार इथं तर बघू शकतायत अशा पद्धतीने या ठिकाणी नारायणगडावरती दसरा मेळाव्याची तयारी झालेली आहे आणि हे बघू शकता तुम्ही शेतकरी बांधव आहेत सगळे हातामध्ये कोयते वगैरे असतील किंवा विळे असतील हे इकडचे झाडं झुडपं काटेरी वनस्पत्या कापण्यासाठी सकाळपासून जातात कसं पाहताय रोज शेतामध्ये काम करतायत आज गडावरती साफसफाईला आलात काय वाटतंय सेवा करायला आलोत आम्ही जनतेची बर खूप आनंद वाटत गडाची आणि जनतेची सेवा करायला आलो आनंद वाटतोय आनंद खूप आनंद काय वाटतंय कसं पाहताय दसरा मेळाव्याला मग दसरा मेळावा हा विक्रम होणार आहे जगातला विक्रम असणार आहे विक्रम असणार जसं अंतरवाली सराठीला गर्दी झाली होती तशी गर्दी होईल असं वाटतं त्याच्यापेक्षा बी जास्त होईल जास्त गर्दी होईल जास्त होईल आणि आमच्या ज्या बांधवांनी आजच जवळजवळ 25 किलोमीटर पासून जगत नारायणगडापर्यंत इथपर्यंत सगळ्याची सोय होईल त्या लेवलनी बाबांनी आणि दरगे पाटलांनी नियोजन केलेलं आहे आणि आम्ही त्या जसं नियोजन केलं त्या पद्धतीने आम्ही 100% होतो म्हणजे मनोजदा दरांगे पाटील आणि बाबाचा जो आदेश आहे त्या पद्धतीने 25 किलोमीटर इकडे 25 आणि इकडे 25 चौकून 25 किलोमीटर आम्ही जनतेची सेवा करा संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष इकडे वेधलं जाईल असं दसरा मेळावा 100% एक सुद्धा माणसाची सोय गैरसोय होणार नाही गॅरंटी आम्ही 100% तर बघू शकतायत हे सगळे नारायणगडाच्या परिसरातील लोक आहेत सकाळपासून या ठिकाणी आलेले आहेत आणि गडावर स्वच्छता करण्याचं काम करतायत सगळे शेतकरी वर्ग आहेत मनोजदादा जरंगे पाटील आणि शिवाजी बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली यावेळेस पारंपरिक दसरा मेळावा नारायणगडावरती होतोय आणि या दसरा मेळाव्याला ना भूतो ना भविष्य अशी गर्दी राहील असं या ठिकाणी स्थानिक लोक सांगत आहेत राजकीय पक्षांचे दसरा मेळावे यावेळेस उघडे पडतील असं देखील बोललं जात आहे पूर्वी बीडकडनं मुंबईकडे जाणारी गर्दी असायची परंतु आता मुंबईकडनं देखील गाड्या नारायणगडाकडे येतील अशी परिस्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते सकाळपासून हे सगळे स्वयंसेवक या ठिकाणी झटतायत आणि दसरा मेळाव्याला प्रचंड गर्दी होणार आहे तुम्हाला नारायणगडाबद्दल काय वाटतंय नारायणगडाच्या दसरा मेळाव्याबद्दल काय वाटतंय कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा आणि यावेळेस दसरा मेळाव्यासाठी पारंपरिक दसरा मेळाव्यासाठी नारायणगडाकडे तुम्ही येणार आहात का हे देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा।